बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली, स्थापन केली, त्याचा 58वा वाढदिवस. खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना, वेगळा आनंद आहे. कारण खऱ्या अर्थाने 1966 साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस त्याला न्याय हक्क, त्याला नोकऱ्या हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली. शिवसेना पूर्ण देशभरामध्ये आपली एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे. शिवसेना वाढली ठाण्यात, शिवसेना वाढली कोकणात, शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये, शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले. कोणी म्हणाला ठाणे पडेल, कल्याण पडेल, महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं. आणि संभाजीनगर जिंकलं. भुमरे इकडे आहेत. कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे. ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्या सोबत आहे, धनुष्यबाणासोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवलाय. आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो. आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी 2 वर्षापूर्वी आपण उठाव केला. मगाशी आपल्या नाही वाघमारे ताईंनी सांगितलं, मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो येताना गाडीमध्ये. वंशसाहेब कुठे आहेत? गुलाबरावचं इथंच ऐकलं.